ईएमपीसी कट्टा चैनल चे लेटेस्ट वीडियो सर्वात आधी पाहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाग्राम या ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती मी अवधूत कल्याणे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। परत आपण आज काय घेऊन आलोय त्या संभाव्य अतिसंभाव्य प्रश्न संच दुसरा आपला। अगोदरही मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न घेतलेत, त्याच्यानंतर आपण फॉरेस्ट रिपोर्टचा व्हिडिओ पोस्ट केला, त्याच्यानंतर आता हा अतिसंभाव्य प्रश्नांचा हा दुसरा व्हिडिओ। आणखी काही असे व्हिडिओ येत राहतील, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही महत्त्वाचे साधे आणि सोपे सोपे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे। चला जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांकडे जाऊयात। पहिला प्रश्न घेऊयात, महाराष्ट्राच्या भूगोलाचा आहे। पवन ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावरती आहे असं म्हणणं आहे त्यांचं। त्याच्यानंतर सौर ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावरती आहे। आपल्याला विचारलंय विधान योग्य की अयोग्य वाला पोर्शन। आपण जर पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये गेलो तर पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये रिसेंटली जी काही आकडेवारी आहे 2019-2021 ची जी काही आकडेवारी उपलब्ध आहे त्याच्यानुसार पवन ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे, तर तिसऱ्या क्रमांकावरती आहे। त्याच्या अगोदरच्या जुन्या आकडेवारीमध्ये बऱ्याच पुस्तकांमध्ये, तुम्ही आकडेवारी अपडेट केली नसेल तर करून घ्या, सध्या महाराष्ट्र पवन ऊर्जेच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावरती आहे। पहिल्या क्रमांकावरती जर कोण आहे आपण बघितलं तर पहिल्या क्रमांकावरती कोण आहे, तामिळनाडू राज्य। कोण असेल, तामिळनाडू राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे। ह्या दोन गोष्टी आपल्याला किमान माहिती असायला पाहिजे, पहिला कोण आहे, त्याच्यानंतर दुसरा जर बघितला तर दुसराही आपल्याला माहिती असायला पाहिजे, गुजरात राज्य दुसऱ्या क्रमांकावरती आहे, तीन महाराष्ट्र आहे। एवढी आकडेवारी तुम्हाला इनफ आहे प्रिलिम्सला जाताना। ह्याच्यानंतर एमपीएससी आपल्याला काय विचारू शकते पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये, ही गोष्ट बघा। म्हणजे हे स्टेटमेंट काय असेल, हे स्टेटमेंट बरोबर असेल, थोडंसं आपण बाजूला नंतर चर्चा करूया त्याच्यावरती। जरा दुसऱ्या स्टेटमेंटकडे येऊयात, सौर ऊर्जेच्या बाबतीत जर बघितलं तर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावरती असं म्हटलं जात आहे। जर आपण बघितलं तर महाराष्ट्राची सौर ऊर्जेची स्थापित क्षमता 1662 मेगावॅट इतकी आहे, आणि एवढी क्षमता जर बघितली तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती नाही, महाराष्ट्राचा क्रमांक बराच खाली आहे। कारण सौर ऊर्जेच्या बाबतीत देशात सर्वात आघाडीवरचं जर राज्य कोण असेल तर सध्या राजस्थान सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये जवळजवळ 8000 मेगावॅट। दोन नंबरला कोण असेल तर कर्नाटक राज्य आहे। दोन नंबरला कोण आहे, कर्नाटक राज्य आहे सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये। महाराष्ट्र बऱ्यापैकी खाली आहे, त्याच्यामुळे हे विधान कसं असेल, हे विधान चुकीचं असेल, विधान अ बरोबर आहे, विधान ब चुकीचं आहे। जर आपण बघितलं पर्यायामध्ये आपल्याला कुठला पर्याय योग्य वाटेल, विधान अयोग्य आहे, विधान अयोग्य आहे, विधान ब चुकीचं आहे। ही जर गोष्ट बघितली तर पर्याय क्रमांक काय यायला पाहिजे, एक। जर आपण पवन ऊर्जेच्या बाबतीत जाऊयात, पवन ऊर्जेच्या बाबतीत जर बघितलं आपण तर पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावरती आहे, एक नंबर तामिळनाडू आहे। जर आपण देशाचा विचार केला, भारताचा विचार केला तर भारत जगामध्ये पवन ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत कितव्या क्रमांकावरती आहे, तर भारत जर बघितलं तर भारत पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये चौथ्या क्रमांकावरती आहे। ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा, ही गोष्ट सुद्धा विचारली जाऊ शकते। जगामध्ये भारत चौथा आहे तर एक नंबरला कोण आहे, ऑब्विसली एक नंबरला कोण आहे तर चीन। ही गोष्ट सुद्धा थोडीशी लक्षात ठेवून जा, कारण अशा गोष्टी, फॅक्च्युअल गोष्टी प्रिलिम्सला विचारण्याची शक्यता सर्वाधिक जास्त असते। त्या बाबतीमध्ये जर बघितलं तर पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये, सौर ऊर्जेच्या बाबतीत सुद्धा भारत जगामध्ये कितवा आहे। सौर ऊर्जेची जी काही स्थापित क्षमता आहे आपल्याकडे सध्या, त्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत भारत सौर ऊर्जेच्या बाबतीत सुद्धा चौथ्या क्रमांकावरती आहे। ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे। राज्यांच्या बाबतीत बघितलं तर सौर ऊर्जेच्या बाबतीत राजस्थान एक नंबरला, कर्नाटक दोन नंबरला, आणि महाराष्ट्राचा क्रमांक बऱ्यापैकी खाली आहे। त्याच्यामुळे इथं जर बघितलं तर विधान ब चुकीचं असेल, अ बरोबर असेल, पर्याय क्रमांक एक। दुसऱ्या प्रश्नावरती जाऊयात, भारतामध्ये एकूण दगडी कोळशाच्या साठ्यापैकी 10% साठे महाराष्ट्रामध्ये आहेत। ही जर गोष्ट बघितली आपण तर भारतामध्ये जेवढे काही दगडी कोळशाचे साठे आहेत त्याच्यापैकी किती टक्के साठे महाराष्ट्रामध्ये आहेत, तर त्याच्यापैकी फक्त 4% साठे महाराष्ट्रामध्ये आहेत। कारण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर दगडी कोळशाचे साठे बऱ्यापैकी कमी आहेत। ह्याचं कारण काय, की महाराष्ट्रामध्ये जो काही स्तरित खडक लागणार आहे आपल्याला, गाळाचा खडक लागणार आहे। कारण दगडी कोळसा म्हणजे कोण आहे, तर ज्याच्यामध्ये कार्बनयुक्त स्तरित खडक आहे, आणि स्तरित खडकाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कुठला खडक आढळतो, तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बेसाल्ट खडक आढळतो, आणि बेसाल्ट खडकात अशी कुठलीही खनिज संपत्ती आढळत नाही। मग दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ह्यांच्यासाठी
कोणत्या प्रकारचे खडक असायला पाहिजेत, तर स्थरित प्रकारचे खडक असायला पाहिजेत. आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे खडक अत्यंत कमी आहेत, असतील तर तेही कुठे आहेत, पूर्व विदर्भवाल्या पोर्शनमध्ये आहेत, मग चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, गोंदिया, भंडारा ह्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याकडे स्थरित प्रकारचे खडक आढळतात. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर दगडी कोळशाचे साठे किती टक्के आहेत, 4% साठे फक्त आपल्याकडे काय दगडी कोळशाचे साठे आहेत. दुसरी गोष्ट ह्याच्या रिलेटेड काय विचारली जाऊ शकते, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा जर आपण थोडासा बाजूला ठेवला आणि भारताच्या बाबतीत विचार केला, भारतामध्ये सर्वाधिक जास्त दगडी कोळशाचे साठे, भारतामध्ये सर्वाधिक जास्त दगडी कोळशाचे साठे जर कोणत्या राज्यात असतील तर झारखंड राज्यात असतील. ही गोष्ट सुद्धा माहिती असू द्या, अशा गोष्टी सुद्धा प्रिलिम्सला विचारल्या जाऊ शकतात. आणि मग दगडी कोळशाचं सर्वाधिक जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतलं जातं, तर राज्य दगडी कोळशाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये कुठलं राज्य सर्वात आघाडीवरचं आहे, तर छत्तीसगड राज्य. साठे झारखंडमध्ये, उत्पादन छत्तीसगडमध्ये. ही गोष्ट लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दगडी कोळसा कोणत्या कालखंडामध्ये निर्माण झालेला सर्वाधिक आहे, महाराष्ट्र आणि भारतामध्ये सर्वात प्रकारे सर्वाधिक जास्त प्रकारचा दगडी कोळसा कोणत्या कालखंडातला आहे, तर गोंडवाना कालखंडातला आहे. ही गोष्ट ऑलरेडी तुम्हाला प्रिलिम्सला विचारून झाली आहे की भारतामध्ये सर्वाधिक जास्त दगडी कोळशाचा कोणता प्रकार आढळतो, गोंडवाना. गोंडवानानंतर दुसरा कुठला प्रकार राहतो, टर्शरी प्रकार. दगडी कोळशावरती आणखी काय विचारलं जाऊ शकतं, तर कार्बनच्या प्रमाणानुसार काय असेल, कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे प्रकार विचारले जाऊ शकतात. आपल्याला माहिती पाहिजेत ज्या दगडी दगडी कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे तो अँथ्रासाइट, त्याच्यानंतर दुसरा कोण असेल तर बिटुमिनस, तिसरा कोण असेल तर लिग्नाइट आणि चौथा कोण असेल तर पीट. हे कार्बनच्या प्रमाणानुसार सर्वाधिक जास्त अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. जसं मागच्या प्रिलिम्सला 2020 प्रिलिम्सला लोहखनिजाचा सर्वात चांगला प्रकार विचारला होता, तसा इथं असा प्रकार विचारला जाऊ शकतो की दगडी कोळशाचा सर्वात चांगला प्रकार कोणता किंवा दगडी कोळशाचा सर्वात निकृष्ट प्रकार कोणता, ए बी एल पी, हे आपल्याला माहिती पाहिजेत. उतरता क्रम आहे हा. ही गोष्ट माहिती असू द्या. इथं जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. थोडंसं पुढे जाऊयात. कधी कधी एमपीएससी थोडंसं आउट ऑफ द लाईन जाऊन प्रश्न विचारते. आपल्याकडे बऱ्यापैकी जर अणुऊर्जेवरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. अणुऊर्जेवरती आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे तारापूर अणुऊर्जा केंद्र आहे, बाबा अटॉमिक रिसर्च सेंटर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त एमपीएससी काय विचारू शकते, तर महाराष्ट्रामध्ये सध्या नियोजित असणारा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कुठं आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये येईल, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारा हा प्रकल्प. कोणत्या तालुक्यात स्थापन होणार आहे ही गोष्ट, कारण रत्नागिरी आता सगळ्या जगाला माहिती आहे की तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कुठं स्थापन आहे किंवा कुठं प्रस्तावित स्थापन व्हायचा, तर रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये जर आपण तालुका बघितला तर रत्नागिरीमध्ये कुठला तालुका असेल, राजापूर तालुका असेल. रत्नागिरीमधल्या कुठल्या तालुक्यामध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे, तर तारापूर, सॉरी राजापूर ह्या तालुक्यामध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. थोडंसं कधीतरी जी गोष्ट आपण बघायचं विसरतो तिथे एमपीएससी नेमकं बोट ठेवते. तुम्ही जर डिपार्टमेंटल पीएसआय 2021 प्रिलिम्स बघितली असेल तर त्या प्रिलिम्समध्ये एक प्रश्न विचारून झालाय, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प जो महाराष्ट्रातला पालघर जिल्ह्यामध्ये येतो, तर तो पालघर जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये येतो, तसाच प्रकारचा प्रश्न एमपीएससी इथं जर बघितलं तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सुद्धा विचारली जाऊ शकते. रत्नागिरीमधला कुठला तालुका आहे, तर राजापूर तालुका आहे. कुठला तालुका, राजापूर. पर्याय क्रमांक 2, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते, लोकसंख्येचा व्हिडिओ आपल्याला युट्यूबला पोस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या ह्यांचं प्रमाण दिलंय आपण. जवळजवळ 6 कोटीपेक्षा थोडीशी जास्त लोकसंख्या कुठं राहते महाराष्ट्राची, जर आपण बघितलं 6 कोटी 15 लाख लोकसंख्या महाराष्ट्राची कुठं राहते, तर ग्रामीण भागामध्ये राहते. मग हे जे काही 6 कोटी 15 लाख हे लोकसंख्या आहे, ती महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 11 कोटी 23 लाखपैकी किती टक्के, ह्याचं जर प्रमाण बघितलं तर ते प्रमाण आपल्याकडे किती येईल, 54.8% प्रमाण कुठं कुणाचं आहे, तर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या ग्रामीण लोकसंख्येचं आहे, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं. तर आपल्याकडे पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 2. शहरी लोकसंख्या जर बघितली आपण, शहरी लोकसंख्येचं प्रमाण बघितलं, आपल्याला माहिती आहे शहरी लोकसंख्येचं प्रमाण 45.2% शहरी लोकसंख्या कुठं राहते,
जर महाराष्ट्रातली तर शहरी भागामध्ये राहते ही लोकसंख्या, हे प्रमाण लक्षात ठेवा. मागच्या कंबाईनला शहरी लोकसंख्या विचारून झालंय, कदाचित या वर्षी परत किंवा गट ब किंवा आणखी कुठल्या एक्झामला एमपीएससी 100% ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण विचारेल. ह्याच्यासोबत आणखी दुसरी गोष्ट काय विचारेल, महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे, असा कुठला जिल्हा असेल, तर आपल्याकडं गडचिरोली जिल्हा आहे. कुठला जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा, ज्या जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 89% लोकसंख्या कुठं राहते, तर ग्रामीण भागामध्ये राहते. कुठं राहते, ग्रामीण भागामध्ये राहते. ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. कदाचित एखाद्या जिल्ह्याचं असं नाव विचारलं जाऊ शकतं. शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला माहिती आहे सर्वाधिक जास्त मुंबई शहर, मुंबई उपनगर 100% लोकसंख्या शहरी भागामध्ये राहते. तिसरा जिल्हा ठाणे जिल्हा, 76.99% लोकसंख्या शहरी भागामध्ये राहते. शहरी भागांच्या बाबतीत आपण बघून जातो, पण ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या बाबतीत सुद्धा बघितलं पाहिजे. आपण सर्वाधिक जास्त ग्रामीण भागामध्ये राहणारी लोकसंख्या कुठं आहे, तर गडचिरोली 2 नंबर, मग सिंधुदुर्ग वगैरे असेल, हिंगोली वगैरे 3 नंबर, पण मी म्हणेल प्रिलिम्सला आपल्याला किमान एक नाव तरी माहिती असायला पाहिजे. पर्याय क्रमांक इथं काय असेल, पर्याय क्रमांक 2 असेल, 54.8%. परत जरा जनगणनेच्या प्रश्नावरती जाऊयात. 2011 प्रश्न क्रमांक 5 काय सांगतोय बघा, 2011 जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण कोणत्या विभागात आहे असं विचारलंय, जिल्ह्यामध्ये नाही, कोणत्या विभागात असं विचारलंय. जर आपण 2011 जनगणना जरा व्यवस्थित बघितली, तर सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण कोणत्या विभागात आहे, तर तो विभाग लोकसंख्येनुसार औरंगाबाद विभाग. काय असेल, औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभागात गेलात तर 76.4% इतकं साक्षरतेचं प्रमाण आहे. किती, 76.4. सध्या 2011 जनगणनेनुसार नाव औरंगाबादच होतं, त्याच्यामुळे तेच नाव वापरलं जाईल. छत्रपती संभाजीनगर हे आत्ता बदललेलं नाव आहे. जनगणनेमध्ये नाव काय होतं, तर औरंगाबाद हेच नाव वापरलं जाईल. सर्वात कमी साक्षरता असणारा विभाग कोण असेल, तर औरंगाबाद विभाग, 76.4% साक्षरता. जर कमी वरती प्रश्न येऊ शकतो, तर प्रश्न जास्त वरती सुद्धा येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त साक्षरता असणारा विभाग कोणता, तर तो विभाग कोण आहे, कोकण विभाग आहे. सर्वाधिक जास्त साक्षरता असणारा विभाग 86.6% साक्षरता कोणत्या विभागात आहे, तर कोकण विभागात आहे. किमान एवढी 2 नावं लक्षात ठेवा. इथं क्रम विचारण्याची शक्यता खूप कमी असेल, इथं क्रम विचारण्याची शक्यता खूप कमी असेल. क्रम जर तुम्हाला पाहिजे असेल, तर 1 औरंगाबाद, 2 नाशिक, 3 तिसरा कोण असेल, तर पुणे. चौथा जर बघितला आपण, औरंगाबाद पासून आपण चढत्या क्रमाने चाललोय. औरंगाबाद 1 नंबर, 2 नंबर नाशिक, 3 नंबर पुणे, 4 नंबर कोण असेल, तर नागपूर, 5 नंबर कोण असेल, तर अमरावती. चढत्या क्रमाने चाललोय आपण. आणि 6 नंबर कोण असेल, तर कोकण. 6 नंबर कोण असेल, कोकण. सर्वात कमी औरंगाबाद, त्याच्यानंतर नाशिक जवळजवळ 78%, 82%, 84%, 85% आणि कोकण काय असेल, तर 86.6% वाल्या पोर्शनमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण माझ्या मते प्रिलिम्सला हे लक्षात ठेवण्यापेक्षा ही 2 नावं लक्षात ठेवा. इथं प्रश्न आपला कव्हर होऊ शकतो. औरंगाबाद विभाग सर्वात कमी साक्षरता आणि कोकण विभाग सर्वाधिक जास्त साक्षरता, त्या दोघांचे पर्सेंटेज लक्षात राहिले तर ठेवा. शक्यतोवर पर्सेंटेज वरती येण्याची प्रोबॅबिलिटी थोडीशी कमी आहे. तर आपला इकडे जर बघितला औरंगाबाद विभाग, पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 1 असेल. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात सर्वाधिक खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यात आढळते. आता खनिज संपत्ती म्हणलं की धातू, अधातू, ऊर्जा संसाधने, ह्या सगळ्यांचा विचार करावा लागेल आपल्याला. आणि ह्या सगळ्यांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त साठे कोणत्या खनिज संपत्तीचे आहेत, तर ते असेल दगडी कोळशाचे. सर्वाधिक जर आपण बघितलं, तर आपण ज्यावेळेस खनिज संपत्ती म्हणतो त्यावेळेस धातू, अधातू, ऊर्जा संसाधने म्हणजे दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, ह्या सगळ्यांचा विचार करावा लागेल. आणि ह्या सगळ्यांचा विचार केला तर आपल्यामध्ये कुठली खनिज संपत्ती सर्वाधिक जास्त आहे महाराष्ट्रात, तर दगडी कोळशाचे साठे सर्वाधिक जास्त आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की दगडी कोळसा सर्वाधिक जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो, तर तो जिल्हा कोण असेल, चंद्रपूर जिल्हा. मग सर्वाधिक जास्त खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यात आढळते असा प्रश्न आला, तर त्याचं उत्तर काय असायला पाहिजे,
चंद्रपूर पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात, कधीतरी एमपीएससी ह्या पोर्शन वरती पण येईल. अभ्रक हे जे काही खनिज आहे, अभ्रक हे जे काही खनिज आहे ते प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? महाराष्ट्रामध्ये. अभ्रक जर खनिज बघितलं तर हे प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आढळतं? तर कोकण किनारपट्टीवरती असणारा जिल्हा आहे. कुठला जिल्हा असेल? तर सिंधुदुर्ग जिल्हा असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला म्हणून तालुका आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण म्हणून तालुका आहे. ह्या पोर्शनमध्ये आलात, वेंगुर्ला आणि मालवणच्या भागामध्ये आलात, तर तुम्हाला कशाचे साठे दिसतील? अभ्रकाचे साठे दिसतील. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय असेल? अभ्रकाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर सिंधुदुर्ग, वेंगुर्ला आणि मालवणवाला भाग. परत खनिज संपत्तीवाला प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 8, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात कायनाईटचे साठे आढळतात. बरोबर आहे, कायनाईटचे साठे आपल्याकडे जर बघितले तर दोनच जिल्ह्यामध्ये आढळतात. आणि ते दोन जिल्हे कायनाईटवाले कोण आहेत? तर भंडारा आणि गोंदिया. म्हणजे विधान काय असेल? विधान अ बरोबर असेल. ब कडे येऊयात. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक जास्त मॅग्नीटचे साठे आहेत. मॅग्नीटचे साठे जर बघितले आपण तर प्रामुख्याने मॅग्नीटचे साठे भंडारा, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतं. पण महाराष्ट्रात प्रामुख्याने मॅग्नीट कुठं आढळतं? तर भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यातला कुठला तालुका? तुमसर तालुका. भंडारा जिल्ह्यातला कुठला तालुका? तुमसर तालुका. ह्या तुमसर तालुक्यामध्ये मॅग्नीटचे सर्वात मोठे साठे आहेत. म्हणजे मॅग्नीटचा सर्वाधिक मोठा साठा कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर भंडारा. ब सुद्धा काय असेल? ब सुद्धा बरोबर असेल. आपल्याला काय विचारलंय? अयोग्य विधान ओळखा. दोन्ही विधान अयोग्य आहेत, दोन्ही विधान अयोग्य आहेत. ह्यापैकीच काहीतरी पर्याय असेल. दोन्ही विधानं कशी आहेत आपली? दोन्ही विधानं योग्य आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 9 वरती जाऊयात. महाराष्ट्रातल्या जलसिंचन योजना आणि त्यांचे जिल्हे ह्यांच्या जोडल्या लावा असा प्रश्न विचारला गेलाय. मग आपल्याला काही योजना तर तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आलात तर सातारा जिल्ह्यामध्ये शहानूर, बिमळा, मुकणे, कणेर कुठं असेल? तर कणेर धरण असेल सातारा जिल्ह्यामध्ये. कुठं असेल? तर वेण्णा नदीवरती असणारं हे कणेर धरण आहे. कुठं असेल? तर सातारा जिल्ह्यामध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये ह्या दोन मध्येच कुठेतरी उत्तर असायला पाहिजे. हे दोन तर इलिमिनेट होतात. अमरावती जिल्ह्यात गेलो तर अमरावती जिल्ह्यात कोण असेल? शहानूर असेल. 4 आणि 1 म्हणजे पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असायला पाहिजे. यवतमाळमध्ये गेलात तर बिमळा नदी आहे. वर्धा नदीची उपनदी असणारी बिमळा नदी, तिच्यावरती प्रकल्प आहे. आणि नाशिकमध्ये गेलात तर नाशिकमध्ये मुकणे म्हणून धरण आहे. म्हणजे 2 आणि 3 बरोबर. पर्याय क्रमांक काय यायला पाहिजे आपल्याकडे? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असायला पाहिजे. 4, 1, 2 आणि 3 अशा गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. बेसिक सगळंच जरी माहिती नसेल आपल्या धरणांच्या बाबतीमध्ये, पण जी काही महत्वाची धरणं आहेत, महत्वाच्या नद्या आहेत, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. नदी प्रणालीचा व्हिडिओ बघा, त्याच्यावरती आपण क्लिअर सांगितलं की नदी प्रणालीमध्ये कोणते कोणते पॉईंट्स आपण बघून जायला पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी ह्या गोष्टीचा उल्लेख केलाय. पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 10 वरती जाऊयात. प्रश्न क्रमांक 10 काय सांगतोय? भारतामध्ये सर्वाधिक जास्त खारफुटीचं वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑब्विसली आत्ताच मागच्याच व्हिडिओमध्ये आपण फॉरेस्ट रिपोर्ट घेतलाय आणि त्या फॉरेस्ट रिपोर्टमध्ये खारफुटीच्या वनांचा आणि मॅंग्रोव्ह फॉरेस्टचा सुद्धा उल्लेख केलाय आपण. मग आपण जर मॅंग्रोव्ह फॉरेस्टवाला भाग बघितला तर भारतामध्ये सर्वाधिक जास्त खारफुटीचं वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये असेल? तर पश्चिम बंगाल. कारण पश्चिम बंगालमध्ये खारफुटीचं वनक्षेत्र असण्याचं कारण काय? त्या पश्चिम बंगालमध्ये गंगा नदीमुळे निर्माण झालेला एक त्रिभुज प्रदेश आहे. गंगा नदीमुळे निर्माण झालेला त्रिभुज प्रदेश आहे. कोणता त्रिभुज प्रदेश आहे? सुंदरबन. कोणता त्रिभुज प्रदेश आहे? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश आहे. जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. ह्या त्रिभुज प्रदेशामध्ये कोणत्या वनस्पती आहेत? सुंदरी नावाच्या वनस्पती आहेत. काय? सुंदरी नावाच्या वनस्पती आहेत. आणि ह्या सुंदरी नावाच्या वनस्पती कशामध्ये येतात? खारफुटीच्या वनांमध्ये येतात. कशामध्ये येतात? खारफुटीच्या वृक्षामध्ये येतात. जर बघितलं तर हा जगातला सर्वात मोठा खारफुटीचा वनक्षेत्र असणारा भाग आहे आणि हा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. त्याच्यामुळे ह्याचा अर्थ काय? भारतामध्ये सर्वाधिक जास्त खारफुटीचं वनक्षेत्र, 2100 चौरस किलोमीटर पेक्षा थोडंसं जास्त असणारं वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. कुठं असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असायला पाहिजे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर थोडासा आपला ऍडचा भाग असेल. इथं जर बघितलं, काही दिवस राहिलेत कंबाईनच्या एक्झामला किंवा येणाऱ्या काही एक्झामला, तुम्हाला वाटतंय की एका क्विक रिव्हिजनची गरज आहे आणि पुस्तक वाचून बोर झालंय,
तर काय कराल, वन डे रिव्हिजन बॅच सबस्क्राईब करून घ्या. वन डे रिव्हिजन बॅच वाचणं, ऐकणं आणि बघणं ह्या तीनही गोष्टी तुमच्या 8 ते 9 तासामध्ये होतील. एका दिवसामध्ये संपूर्ण ज्योग्राफी कम्प्लीट रिव्हिजन मध्ये ही जर बॅच, ह्यांचा बॅचचा फायदा मागच्याही काही झालाय 2020-2021 प्रचंड मुलांना फायदा झाला ह्याच्यामध्ये, ज्यांना वाटतंय की आणखी एक क्विक रिव्हिजनची गरज आहे पण आता वाचायला वेळ नाही किंवा कंटाळा आलाय, तर बॅच सबस्क्राईब करून घ्या. वन डे रिव्हिजन बॅच डोळे झाकून फक्त बघणे, ऐकणे आणि काय असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक स्क्रीनवरती बघायला वाचायला सुद्धा मिळेल. त्याच्यामुळे अत्यंत उपयोगाची ही वन डे रिव्हिजन बॅच ज्योग्राफीची आपल्या स्पर्धाग्रामच्या ऍपवरती उपलब्ध आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, 11वा प्रश्न घेऊयात. सेतू भारतम हा प्रकल्प कोणत्या बाबीशी संबंधित आहे? सेतू भारतम हा प्रकल्प कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर जर बघितलं तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरू केलेला प्रकल्प आहे. हा प्रकल्प कधी सुरू झालाय? तर 2016 हा प्रकल्प सुरू झालाय. प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? ज्या ज्या भागामध्ये रेल्वेच्या क्रॉसिंग्स आहेत, ह्या भागामध्ये अपघात होण्याचं प्रमाण जरा जास्त आहे. आता समजा एखादा नॅशनल हायवे चालला इथून आणि मध्येच कुठेतरी रेल्वेचा ट्रॅक आहे, ही रेल्वेची क्रॉसिंग आहे, तर अशा ठिकाणी अपघातांचं प्रमाण कमी व्हावं म्हणून ह्या ठिकाणी आपण काय करणार आहेत, ह्या ठिकाणी आपण फ्लायओव्हर्स बांधणार आहेत. ह्या रेल्वे क्रॉसिंग्सवरती नॅशनल हायवेचे फ्लायओव्हर्स बांधणार आहेत. हा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निर्माण केलेला प्रकल्प आहे. तर हा प्रकल्प कशासाठी असेल? रस्ते वाहतुकीशी संबंधित असेल. पर्याय क्रमांक किती बरोबर असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 बरोबर असायला पाहिजे. अशा गोष्टी सुद्धा माहिती असू देत चला. राज्यसेवे जर बघितलं, सॉरी, कंबाईंडमध्ये एमपीएससी भारताच्या भूगोलावरती प्रश्न विचारते का? डेफिनेटली विचारते, पण प्रश्न अत्यंत साधे सोपे सोपे आहेत. त्यांना एवढंच बघायचं की तुम्ही भारताचा भूगोल कधी बघितलाय का, कधी टच केलंय का, त्याच्यातल्या काही साध्या गोष्टी कधी बघितल्यात का. चला पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 12 वरती जाऊयात. प्रश्न क्रमांक 12 काय सांगतोय? 2011 जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर विचारलंय, महाराष्ट्राचं नाही. अशा गफलती करू नका, कारण 2021 असाच प्रश्न विचारला एमपीएससीने. भारतातला सर्वात जास्त लांबीचा नॅशनल हायवे कोणता? आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये काय होतं? NH6. NH6 कोण आहे? NH6 नवीन वाल्या पोर्शन मध्ये NH53 आहे, ज्याच्यावरती जो महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा आहे. पण प्रश्न भारतावरती विचारला होता, आपली जनता पाठ करून गेली होती महाराष्ट्रातला, धपाधप त्या ऑप्शनवरती उड्या मारून आली. प्रश्न व्यवस्थित वाचा. हे लिंग गुणोत्तर विचारलंय पण महाराष्ट्रातलं नाही, भारताचं लिंग गुणोत्तर विचारलंय. आणि भारताचं लिंग गुणोत्तर 2011 जनगणनेनुसार किती झालंय? तर 943 झालंय. लिंग गुणोत्तर ज्यावेळेस आपण लोकसंख्या बघू महाराष्ट्राची, तर आपण युट्यूबवरती तो कम्प्लीट व्हिडिओ आहे, भारताच्या लोकसंख्येमध्ये काय बघाल, तर अत्यंत बेसिक गोष्टी बघा. भारताची लोकसंख्या ती देशाच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे? मग सर्वाधिक जास्त लोकसंख्येची राज्य, सर्वात कमी लोकसंख्येची राज्य, भारताच्या लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर किती आहे? आपल्याकडे जर बघितलं तर मागच्या गट क ला प्रश्न विचारला होता, भारताची लोकसंख्येची घनता, मग भारताचं लिंग गुणोत्तर, भारताची साक्षरता, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या आणि त्यांचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण, असे काही बेसिक मुद्दे बघून जा. इथं खूप डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. डिटेलमध्ये भारताच्या भूगोलावरती अतिशय खोचक असे प्रश्न विचारणार नाहीत तुम्हाला. इथं जर बघितलं तर किती होती? 943 इतकी आहे. 2001 मध्ये ही किती होती जर बघितलं आपण तर 933 होती. 2011 मध्ये किती झाली आहे? 943 झाली आहे. 10 वाढ झाली आहे. काय असेल? लिंग गुणोत्तरामध्ये कितीने वाढ झाली आहे? 10 वाढ. किती झालंय? 943 झालंय. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, भवानी, सुवर्णावती, अमरावती, लक्ष्मण तीर्थ या कोणत्या नदीच्या उपनद्यात, असं विचारलंय. जर बघितलं तर आपल्याला नावं तर सगळी महाराष्ट्रातली दिसत आहेत, भवानी, सुवर्णावती, अमरावती, लक्ष्मण तीर्थ महाराष्ट्रातली, पण नदी महाराष्ट्रातली आहे का? अशा उपनद्या कोणत्या नदीच्या जर बघितल्या, आपल्याला नर्मदा नदीच्या उपनद्या कोण आहेत? रेवा असेल, जर सॉरी नर्मदा नदीचं नाव रेवा आहे. आपण जर बघितलं तर शक्कर, बंजर, तवा, कोई, कुंडल अशा कुणाच्या उपनद्या आहेत? नर्मदा. महानदी नाही, शोण नदी नाही. ह्या जर बघितल्या तर ह्या ओडिसा आणि वाल्या उत्तर भारतातल्या नद्या, त्यांची नावं अशी असणार नाहीत. पर्याय क्रमांक कोण राहिलाय? पर्याय क्रमांक 4, कावेरी नदीच्या उपनद्या आहेत.
जर बघितलं आपण तर ह्या सगळ्या नद्या कोणाच्या आहेत? भवानी असेल, सुवर्णावती, अमरावती, लक्ष्मण तीर्थ, नोयाल, ह्या सगळ्या नद्या कोणाच्या आहेत? हेरंगी, हेमावती, त्यात कबाणी, भवानी, ह्या सगळ्या नद्या कोणाच्या उपनद्यात? कावेरी नदीच्या उपनद्यात. साध्या साध्या गोष्टी बघा, इथं सुद्धा नदी प्रणालीमध्ये भारताच्या खूप डिटेलमध्ये नाही, साध्या साध्या गोष्टी असतील. उपनद्या कोणत्या, धरणं कोणती, कोणत्या राज्यातून वाहतात, एवढा बेसिक पोर्शन आपल्याला कुठं बघायला पाहिजे? भारताच्या नदी प्रणालीमध्ये. महाराष्ट्राची नदी प्रणाली मात्र डिटेलमध्ये झाली पाहिजे आपल्याकडून. पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 14 वरती जाऊयात. कोपेन यांच्या मतानुसार डीएफसी प्रकारचे हवामान भारताच्या कोणत्या भागात आहे? मागच्या वेळेस जर 2021 गट ब चा पेपर बघितला तर गट ब च्या पेपरला काय विचारून झालंय? त्रिवार्ताचं हवामान वर्गीकरण विचारून झालंय. त्रिवार्ताच्या हवामान वर्गीकरणाचा प्रश्न विचारून झालाय. तसाच एखादा प्रश्न कोपेनच्या हवामान वर्गीकरणावरती सुद्धा येऊ शकतो. भारताच्या भूगोलामध्ये कोपेन यांचं हवामान वर्गीकरण बघितलं तर कोपेन यांनी भारताच्या हवामानाचे 5 प्रमुख विभाग केलेत. ए उष्णकटिबंधीय, बी शुष्क विभाग, सी समशीतोष्ण, डी थंड विभाग आणि ई जर बघितलं तर बर्फाळ प्रदेश. ई जर बघितलं, हे प्रमुख विभाग आहेत. ह्या प्रमुख विभागामध्ये काही सब टाईप्स आहेत. प्रमुख विभागामध्ये सब टाईप्स आहेत. इथं जर बघितलं तर ए एम डब्ल्यू, ए डब्ल्यू आणि ए एस. बी मध्ये जर बघितलं तर बी एस एच डब्ल्यू. इथं जर बघितलं तर बी डब्ल्यू एच डब्ल्यू. त्याच्यानंतर सी मध्ये जर बघितलं तर सी डब्ल्यू जी वाला पोर्शन. त्याच्यानंतर डी एफ सी वाला पोर्शन. ई मध्ये ई एक प्रमुख आणि ई टी. असे जर बघितले तर 9 उपविभाग निर्माण केलेत. किती? 9 उपविभाग आणि 5 प्रमुख विभाग निर्माण केलेत. मग ह्यांच्या मधला आपल्याला कुठे विचारलाय? डी एफ सी विचारलाय. डी एफ सी काय आहे? डी एफ सी जर बघितलं, अतिथंड हिवाळे, अतिथंड हिवाळे आणि अल्पकालीन उन्हाळे हा जर भाग बघितला तर हिमालयाचा प्रदेश आहे. ज्याला आपण पूर्वेकडे नॉर्थ ईस्ट मध्ये असणारा हिमालयाचा विस्तार आहे. उंची जास्त आहे, पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे ह्या भागामध्ये आणि हा भाग उंच असल्यामुळं इथं जर बघितलं तर वातावरण थंड आहे. हिवाळे तर अतिथंड आहेत. अतिथंड हिवाळे आणि अल्पकालीन उन्हाळे तुम्हाला ह्या भागामध्ये उन्हाळा जाणवणार नाही. ह्या भागामध्ये उन्हाळा जाणवला तरी तापमान अत्यंत कमी असेल. हा जर भाग बघितला, डीएफसी भाग आहे. हा डीएफसी भाग कोणत्या भारताच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर ईशान्य भारतवाल्या पोर्शनमध्ये आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसामचा काही भाग. मग ईशान्य भारत पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 असेल. कधीतरी आपण कोपेन आणि त्रिवार्ता ह्यांच्या भारताचं जे काही वर्गीकरण आहे त्याच्यावरती जरा एक निवांत व्हिडिओ बनवूयात. पण आत्ता जर बघितलं तर तुम्हाला किमान ही नावं माहिती असायला पाहिजेत. प्रमुख हवामान विभाग, त्याच्यापेक्षा हे उपविभाग माहिती असायला पाहिजेत आणि हे उपविभाग नेमक्या कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. ही जी काही डायग्राम आहे ह्या डायग्रामचा व्यवस्थित अभ्यास बघा. ए एम डब्ल्यू कुठं आहे, बी एस कुठं आहे, बी एस एच डब्ल्यू, ए एस, ए डब्ल्यू, सी डब्ल्यू जी, ई ई टी कुठं आहे, त्याच्यानंतर बी डब्ल्यू एच डब्ल्यू कुठं आहे आणि डी एफ सी वाला पोर्शन कुठं आहे, हे जरा एरिया, ही डायग्राम जरा व्यवस्थित बघून जा. इथं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. 16. भारतात मोनोझाईट ह्या खनिज संपत्तीच आहे. भारतात मोनोझाईट ह्या खनिज संपत्तीसाठी कोणत्या राज्याची किनारपट्टी प्रसिद्ध आहे? आपण जर मोनोझाईट बघितलं तर ह्या मोनोझाईट पासून काय निर्माण करतं? थोरियम निर्माण करता येतं. मोनोझाईट पासून इतर काही आणखी गोष्टी मिक्स करून आपल्याला काय? युरेनियम निर्माण करता येतं. हे जे काही आहे अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाची खनिज संपत्ती आहे मोनोझाईट. आणि हे मोनोझाईट कुठं आढळतं? तर भारतामध्ये केरळ किनारपट्टी आहे. भारतामध्ये जर बघितलं तर केरळ राज्याची किनारपट्टी आहे. ह्या केरळ राज्याच्या किनारपट्टीवर असणारी जी काही वाळू आहे त्या वाळूमध्ये ह्या मोनोझाईटचे साठे मुबलक प्रमाणामध्ये आहेत. मोनोझाईटचे साठे ह्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत. मोनोझाईट पासून आपण थोरियम निर्माण करू शकतो. मोनोझाईटमध्ये इतर काही कंटेंट मिसळून आपण युरेनियम निर्माण करू शकतो. आपल्याला हे करणं गरजेचं आहे. युरेनियम निर्माण करणं गरजेचं आहे कारण 1 किलो युरेनियम पासून, बघा 1 किलो युरेनियम पासून जेवढी काही वीज निर्माण होईल, अणुऊर्जा निर्माण होईल, तीच अणुऊर्जा 30 लाख KG दगडी कोळसा जाळून निर्माण होईल. 1 लाख युरेनियम जाळून जेवढी काही अणुऊर्जा निर्माण होईल तेवढीच ऊर्जा जर आपण दगडी कोळशांच्या बाबतीत बघितली तर किती किलो दगडी कोळसा जाळावा लागेल? 30 लाख किलो दगडी कोळसा जाळावा लागेल.
ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की युरेनियम आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आणि हे युरेनियम निर्माण कशापासून करता येऊ शकतं आपल्याला, तर ह्या मोनोझाईट पासून निर्माण करता येऊ शकतं. अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी मोनोझाईट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अणुऊर्जेसाठी थोरियम, युरेनियम ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मोनोझाईट ही भारताच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची खनिज संपत्ती. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आढळते, तर केरळ राज्याच्या किनारपट्टीवरती आढळते ही गोष्ट. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर भारतामध्ये जर बघितलं, भारतातील खालीलपैकी कोणते क्षेत्र भारतात चांदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? भारतामध्ये जर बघितलं तर चांदीचं प्रामुख्याने उत्पादन, जवळजवळ सगळं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये निर्माण होतं चांदीचं, तर राजस्थानमध्ये होतं. कुठं? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये चांदीचं उत्पादन सर्वाधिक जास्त आहे, तर राजस्थानमध्ये आहे. आणि राजस्थानमध्ये एक प्रमुख क्षेत्र आहे, कोणतं क्षेत्र? तर झावर क्षेत्र म्हणून आहे. कुठलं क्षेत्र आहे? झावर म्हणून क्षेत्र आहे. ह्या झावर क्षेत्रवाल्या पोर्शन मध्ये आपल्याकडे सर्वाधिक जास्त चांदीचे साठे पण आहेत आणि सर्वाधिक जास्त उत्पादन पण होत आहे. देगणा कशासाठी प्रसिद्ध आहे? देगणा टंगस्टन साठी प्रसिद्ध आहे. देगणा कशासाठी प्रसिद्ध आहे? टंगस्टन. कोलार कर्नाटक कशासाठी प्रसिद्ध आहे? सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? सोने. आणि जादूगोळा झारखंड वाला पोर्शन कशासाठी प्रसिद्ध आहे? तर युरेनियमचे जे काही अल्प प्रमाणामध्ये आपल्याकडे साठे आहेत, ते युरेनियमचे साठे कुठे आहेत? जादूगोळा. इथं जर बघितलं सोने, सोन्यासाठी कोण? कोलार. आपल्याला माहिती आहे केजीएफ बघून बघून पीएचडी झाली आपली केजीएफ वरती. तो कशावरती? सोन्यावरती. कोलार. झावर कशासाठी? तर चांदीसाठी. देगणा कशासाठी? तर टंगस्टनसाठी. पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? तर पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल चांदीच्या बाबतीमध्ये. थोडंसं ज्यांना वाटतंय आणखी की आपला भाग आणखी ज्योग्राफीचा चांगला व्हायला पाहिजे, त्यांच्यासाठी एक विशेष बॅच संपूर्ण भूगोलाची, जी बॅच 40 लेक्चर मध्ये आपण कम्प्लीट केली आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला विथ पीडीएफ सगळ्या नोट्स असतील, सगळे व्हिडिओ असतील. अल्प कालावधीमध्ये बघून ज्योग्राफी एकदम व्यवस्थित करण्यासाठी ही बॅच अत्यंत उपयोगाची असेल. त्याच्यानंतर तालचेर हे दगडी कोळशासाठी प्रसिद्ध असणारी खाण, तालचेर ही दगडी कोळशासाठी प्रसिद्ध असणारी खाण जर बघितली तर कोणत्या राज्यामध्ये येते? तर भारतातल्या ओडिसा राज्यामध्ये येते. भारताच्या ओडिसा राज्यामध्ये. अशा काही बेसिक प्रश्न, कारण अशा प्रश्न अशा स्वरूपाचे प्रश्न ऑलरेडी विचारून झाले तुम्हाला. तुम्हाला खनिज संपत्तीमध्ये नैसर्गिक जर खनिज तेलवाल्या पोर्शनमध्ये प्रश्न विचारून झालेत, नहर कटिया ही खनिज तेलाची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न गट बल आहे. त्याच्यानंतर जर बघितलं ती खनिज तेलाची साठे कुठे आहेत नहर कटियावाले, तर आसामवाल्या पोर्शनमध्ये आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला लोहखनिजावरती प्रश्न विचारून झालाय, बदाम पहाड ही लोहखनिजासाठी प्रसिद्ध असणारी जी काही डोंगर रांग आहे किंवा पर्वत रांग आहे, डोंगर रांग म्हणूयात आपण, ती कोणत्या याच्यामध्ये आहे? तर ती ओडिसामध्ये आहे. आपल्याला अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा विचारले जातील की तालचेर ही भारतातली दगडी कोळशासाठी, जसं आपण राणीगंजवाला पोर्शन म्हणतो, त्याच्यानंतर झारिया असेल, त्याच्यानंतर बोकारो असेल, अशा अनेक ठिकाणं दगडी कोळशासाठी, पण त्यांच्यातली आणखी महत्वाची कोण असेल? तर तालचेर. तालचेर ही कोणत्या राज्यामध्ये येते? तर ओडिसा राज्यामध्ये येते. तालचेर ही दगडी कोळशासाठी प्रसिद्ध असणारी खाण कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा राज्यात आहे. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न, भारतामध्ये कोकण रेल्वे आहे. कोकण रेल्वेवरती बरेच प्रश्न विचारून झालेत. तुम्ही जर रेल्वे हा दळणवळण वाहतूकवाला पोर्शन जर बघितला, तर त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न कुठे विचारून झालेत? रेल्वेवाल्या पोर्शनमध्ये. तर कोकण रेल्वे, कोकण रेल्वेची लांबी किती आहे, मग महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे, कोकण रेल्वे जर बघितलं तर सर्वात मोठा पूल कुठं आहे, सर्वात मोठा बोगदा कुठं आहे, कोकण रेल्वे कधी सुरू झाली, देशाला अर्पण कधी झाली, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारून झालेत. फॅक्च्युअल प्रश्न आहेत. त्याच्यापैकीच एक प्रश्न, मग कोकण रेल्वे सुरू झाली आहे 26 जानेवारी 1998 मध्ये कोकण रेल्वे देशाला अर्पण झाली आहे. आणि ह्या कोकण रेल्वेचं जर मुख्यालय जर कुठं आहे बघितलं, तर ह्या कोकण रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, नवी मुंबई. महाराष्ट्रामध्ये कुठं आहे? तर नवी मुंबई, बेलापूर. नवी मुंबई बेलापूर वाल्या भागामध्ये ह्या कोकण रेल्वेचा विभाग. कोकण रेल्वेचं काय? तर कोकण रेल्वेचं मुख्यालय महाराष्ट्रामध्ये. जर बघितलं तर 741 किलोमीटर लांबीची कोकण रेल्वे आहे. महाराष्ट्रामध्ये रोहा ते कर्नाटकवाल्या पोर्शनमध्ये मंगळूरपर्यंत ही कोकण रेल्वे निर्माण करण्यात आली आहे. ही कोकण रेल्वे जर बघितलं तर 68 स्टेशन्स आहेत. त्या 68 पैकी 34 स्टेशन्स एकट्या महाराष्ट्रात आहेत. ह्या कोकण रेल्वे जर बघितली तर कोकणातून जाते पश्चिम किनारपट्टीला समांतर असणारा भाग आहे. तर ह्या कोकण रेल्वेवरती जर बघितलं तर सर्वात मोठा पूल पानवळचा पूल आहे. पानवळ नदीवरती बांधण्यात आलेला पानवळचा पूल आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठा जर बोगदा बघितला आपण, तर कुठला बोगदा असेल?
कुरबुडे बोगदा असेल, सर्वात जर बघितलं तर 6.45 किलोमीटर लांबीचा हा बोगदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पानवळचा पूल असेल कुठं आणि कुरबुडे बोगदा सर्वात मोठा सर्वात उंचीचा पूल 65 मीटर उंचीचा पूल आहे आणि बोगदा जर बघितला तर 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे कुरबुडे बोगदा. ह्या बेसिक गोष्टी कोकण रेल्वेच्या बाबतीत आपल्याला माहिती पाहिजेत. कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना कधीची आहे तर स्थापना 1990 ची आहे. कोकण रेल्वे देशाला कधी अर्पण झाली आहे किंवा सुरू झाली आहे तर 26 जानेवारी 1998 ला सुरू झाली आहे आणि मुख्यालय कुठं आहे तर महाराष्ट्र नवी मुंबई बेलापूर वाला पोर्शन असेल. हा सगळा भाग असेल कुठं तर आजच्या अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग असेल. हा जर भाग बघितला तर हे प्रश्न दिसायला साधे साधे आहेत पण असेच प्रश्न येण्याची शक्यता आपल्याकडे सर्वाधिक जास्त आहे. सगळ्या पद्धतीचे प्रश्न घेतोयत आपण, विधानवादी प्रश्न घेतोयत, फॅक्च्युअल प्रश्न घेतोयत, वन लाईनर प्रश्न घेतोयत. सगळ्याच एरियामध्ये भारताच्या भूगोलामध्ये जर बघितलं तर मॅक्झिमम प्रश्न वन लाईनर अपेक्षित करा. महाराष्ट्रवाल्या पोर्शनमध्ये तर डिटेल गेलो आपण, मागच्याही काही व्हिडिओमध्ये बघितलं, याही व्हिडिओमध्ये काही महाराष्ट्राचे प्रश्न बघितलेत, आणखी काही पुढच्या आपण काही अतिसंभाव्य प्रश्नांचे व्हिडिओ घेणार आहेत असे, तोपर्यंत त्याही भागामध्ये असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. परीक्षा जवळ येते, जेवढं व्यवस्थित तुम्हाला रिव्हिजन जास्त करता येईल तेवढं रिव्हिजन जास्त करा. प्रत्येक विषयाचे असे काही अतिसंभाव्य प्रश्न जर कुठे येत असतील आपल्या स्पर्धाग्रामवर तर आहेतच आहेत, आणखी कुठले व्हिडिओ येत असतील तर बिनधास्त बघा. आपल्याला फायदा करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट महत्वाची घडते, रिव्हिजन होतं आणि आपल्याला येत आहे नाही येत आहे ह्याच्यातून आपला कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला सुरुवात होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपला आत्मविश्वास, आपला कॉन्फिडन्स वाढणं अशा व्हिडिओजमधून गरजेचं आहे. बरोबर, चला जास्त काही बोलत नाही, तुमचा जास्त वेळ घेत नाही. हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुमच्या मित्रांना सांगा व्यवस्थित की हा व्हिडिओ बघायला, त्यांचाही फायदा झाला पाहिजे आपल्याला. पुढच्या अनेक अशा आणखी काही नवीन प्रश्नासह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.